स्वागत आहे आपले वैभवीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण मोड आलेल्या मटकीपासून कुरकुरीत आणि भन्नाट असा एक आगळा वेगळा पदार्थ बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात आधी या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा वाटी मोड आलेली मटकी घालून घेत आहे, त्याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालत आहे आणि 1 हिरवी मिरची घालत आहे। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता चवीनुसार, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व मिक्सरवरती आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। याची जास्तही बारीक पेस्ट करायची नाही। अशा प्रकारे हे बारीक केल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। जास्तही बारीक पेस्ट केलेली नाही, अगदी रवाळसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे। यामध्येच चाळून घेतलेलं 1 वाटी बेसन पीठ घालत आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालत आहे, त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा उभा चिरलेला कांदा आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर काही सुके मसाले, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धनेपूड आणि या ठिकाणी काही ओवा घेतलेला आहे चिमूटभर, तो हाताने क्रश करून घालत आहे। 1/2 चमचा जिरे आणि चवीकरिता मीठ घालत आहे। ह्या सर्व जिन्नस आपल्याला सर्वात आधी हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत पिठामध्ये, जेणेकरून सुके मसाले पिठामध्ये सर्व ठिकाणी मिसळले जातात। या ठिकाणी सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण भजी सोडतो त्या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी हे मिश्रण आहे ते मळून घ्यायचं आहे। हा पदार्थ आहे तो खूपच पौष्टिक आहे, कारण आपण यामध्ये मोड आलेल्या मटकीचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे हे बॅटर आहे ते आपलं तयार आहे। या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं आहे, तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। त्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा मी चमच्याने हलवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे चमच्याने मी याची भजी सोडत आहे। कढईमध्ये कितपत तेल आहे आणि किती भजी बसत आहेत त्यानुसार मी यामध्ये या चमच्याने भजी सोडून घेत आहे। सर्व भजी मी सोडून घेतलेली आहेत। गॅस आहे तो लो टू मीडियमच ठेवलेला आहे, कारण जी भजी आहेत ती आतल्या बाजूने देखील छान अशी कुरकुरीत भाजली जातात। एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहेत। अशा प्रकारे अलटून पलटून आपण ही भजी आहेत ती अगदी सोनेरी रंगावरती कुरकुरीत अशी या तेलामध्ये तळून घेणार आहोत। बघू शकता अगदी लो टू मीडियम गॅसवरती ही भजी मी तळून घेतलेली आहेत। खूप छान असा कलर देखील आलेला आहे भज्यांना, अगदी कुरकुरीत दिसत आहेत। तांदळाच्या पिठामुळे भजी छान अशी कुरकुरीत होतात। भजी छान अशी तळलेली आहेत, मी तेलामधून बाजूला काढून घेत आहे। कलर देखील खूप छान आलेला आहे ह्या भज्यांना। आपण जनरली कांदा भजी बनवतो किंवा बटाटी भजी बनवतो, पण ही वेगळ्या प्रकारची भजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट येते ह्या भज्यांना मोड आलेल्या मटकीमुळे। अशा प्रकारे मी उरलेली सर्व भजी आहेत ती तळून घेत आहे। खूप छान अशी ही भजी आपली तयार आहे। त्याचबरोबर मी काही हिरवी मिरची देखील तळून घेतलेली आहे। बघू शकता अगदी कुरकुरीत अशी आपली ही मटकीची भजी आहे ती तयार आहेत। तुम्ही देखील ही कुरकुरीत भजी नक्की ट्राय करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।